स्वयंशिक्षा एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सोमनाथ वैद्य यांच्या वतीनं जुळे सोलापुरात स्वयं उद्योग आणि रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि कर्मयोगी अप्पासाहेब काडदे यांच्या जयंतीचं औचित्य साधून स्वयंशिक्षा एज्युकेशनल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट सोमनाथ वैद्य यांच्या वतीनं जुळे सोलापुरातील मयूर मंगल कार्यालयात युवक युवतींसाठी मोफत उद्योग मार्गदर्शन आणि रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात महाराष्ट्र शासनाच्या विविध आर्थिक विकास महामंडळांच्या योजनांची माहिती देण्यासाठी टॉल्स उपलब्ध करण्यात आले होते. महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाविषयी माहिती युवकांना व्हावी, यशस्वी उद्योजकांचं नवयुवकांना प्रेरणादायी अनुभव कथन अशी या मेळाव्याची वैशिष्ट्ये होती. या प्रसंगी समाज कल्याण सहाय्यक आयुक्त सुलोचना सोनवणे, IES सन्मती कुरकुटे, प्राचार्य अरुण गायकवाड, अमोल तळेकर, माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुण कुमार तळीखेडे, कौशल्य विकास प्रशिक्षक अमित कामतकर, बसवराज स्वामी, कुमार करजगी, विक्रमसिंग मगर, यशवंत देवकते, सदाशिव हनमाने, काशीनाथ भदगुंडकी, उमेश मळेवाडी यांच्यासह युवक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. एकच असतं की आम्ही महामंडळाला ॲप्लिकेशन करतो, परंतु आमचं काही अडचण पूर्ण होत नाही किंवा आम्हाला ती योजना मिळत नाही, तर त्यामध्ये काय लॅक्युना राहिलेल्या आहेत हे आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न त्या महामेळाव्याच्या माध्यमातून करणार आहोत. त्यासाठी सर्वांनी अगोदर त्यासाठी नोंदणी करणं आवश्यक आहे, तर आपण सर्वांनी नोंदणी करून घ्यावी. त्याचबरोबर मी अजून इथे सांगू इच्छिते की सामाजिक न्याय विभागामार्फत सध्या मुख्यमंत्री युवा कौशल्य विकास अंतर्गत आपण काही भरती करतो आहे, तर ज्या तरुणांचं टायपिंग असेल मराठी इंग्लिश, तर त्यांनी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण ऑफिसला संपर्क साधावा. 10 वॅकन्सीज आहेत, तर आपण तिथे यावं. 10,000 पेमेंट असणार आहे ज्यांचं ग्रॅज्युएशन असेल त्यांनी, तर आपले परिचित जे असतील त्यांना आपण सांगा. आज आणि उद्या 2 दिवस आला तर आपण तिथेच रिक्रुटमेंट करतोय. मेळाव्यास सोलापूर, जुळे सोलापूर भागातील तसेच दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील प्रचंड तरुणांचा प्रतिसाद मिळालेला असून महात्मा बसवेश्वर महामंडळ तसेच अन्य जिल्हा उद्योग केंद्राच्या महामंडळांचा माहिती त्यांना देण्यात आलेली आहे. कर्ज कसं मिळवावं तसेच उद्योग कसा करावा याबाबतची संपूर्ण माहिती त्यांना स्टॉलवरून मिळालेली आहे. तसेच पिंपरी चिंचवड, भोसरी, हिंजेवाडी या भागात तरुणांना त्यांच्या शिक्षणानुसार नोकरी देण्यासंदर्भातही आम्हाला आता बायोडेटा प्राप्त झालेले आहेत. ते संध्याकाळी आम्ही बायोडेटांची सर्व स्क्रुटिनी करणार आहोत आणि पुणे पिंपरी चिंचवड आणि हिंजवडीमध्ये योग्य त्या कंपनीमध्ये त्यांना योग्यतेनुसार आम्ही नोकरी उपलब्ध करून देणार आहोत.